आदर्श पुरस्कार डिजिटल शाळा यानंतर दप्तर मुक्त शाळा हा नवीन उपक्रम राबवून संगमनेर तालुक्यातील बोरवण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने नवीन आदर्श निर्माण केला आहे. संगमनेर गावातील असा उपक्रम चालवणारी ही पहिली शाळा आहे. या शाळेने विद्यार्थ्यांच्या पाठीवरचा दप्तराचा भार हलका करून कोवळ्या चेहऱ्यावर हसू फुलवलंय. संगमनेर तालुक्यातील बोरवण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 15 ऑगस्ट 2016 रोजी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तर मुक्त शाळा घोषित करण्यात आली. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे शाळेचा कायापालट झालाय. परिसरातील ही एकमेव दप्तर मुक्त शाळा आहे. यापूर्वीची डिजिटल शाळा आदर्श पुरस्कार प्राप्त शाळा आता विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तर मुक्त शाळा बनली आहे. माजी सरपंच श्री ज्ञानदेव सखाराम गडगे यांची प्रेरणा तसेच श्री संत सावता महाराज पतसंस्था बोरबण घारगावच्या माध्यमातून संस्थेचे चेअरमन श्री शांताराम शेठ गाडेकर यांनी दप्तरमुक्त शाळेसाठी विद्यार्थी ड्रेस, दप्तर ठेवण्याचे लॉकर, प्रत्येक मुलास लेखन साहित्य, छापील स्टेशनरी या वस्तू उपलब्ध करून दिल्या. भारताच्या 70व्या स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरमुक्त शाळा अशी शाळेचे मुख्याध्यापक श्री हेमंत हिंगमिरे सर यांनी घोषित केली. यासाठी मार्गदर्शन संगमनेर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी श्री विडी जोंदळे साहेब, घारगाव बीटीचे विस्तार अधिकारी के पवार साहेब आणि आर एम गायकवाड तसेच घारगाव केंद्राचे केंद्र प्रमुख श्री ठोकळ साहेब यांचे लाभले. शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरबन ही शाळा 15 ऑगस्ट 2016 पासून आपण दप्तरमुक्त करत आहोत. दप्तरमुक्त होण्यासाठी आपल्या आमच्या गावचे माजी सरपंच ज्ञानमामा गडगे यांच्या प्रेरणेतून आपण त्यांच्या विचारातून ही शाळा दप्तरमुक्त केलेली आहे. या दप्तरमुक्त होण्यासाठी त्यासाठी लॉकर, छापील स्टेशनरी, त्याचप्रमाणे लेखन साहित्य हे सर्व संत सावता महाराज पतसंस्था यांच्या माध्यमातून आपल्याला त्याचे चेअरमन माननीय श्री नाथा शांताराम शेठ नाथा शेठ गाडेकर यांनी उपलब्ध करून दिलं. आणि मुलांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्याचा जे शासनाचा उद्देश होता तो आपण पालकांच्या ग्रामस्थांच्या सहकार्यातून तो पूर्ण या ठिकाणी केलेला आहे. कार्यक्रमाच्या वेळी सर्व मुलांना मान्यवरांच्या हस्ते लेखन साहित्य वाटप करण्यात आले. त्यावेळी बोरबनच्या सरपंच श्रीमती सुनीताताई गाडेकर, उपसरपंच राजू गाडेकर, शांताराम गाडेकर, संतोष गाडेकर, आनंदराव गाडेकर, देवराम गडगे, ज्ञानदेव गाडेकर, राजेंद्र गाडेकर, बाळासाहेब गाडेकर, सविता गाडेकर, दत्ता गाडेकर, बाळासाहेब गाडेकर, सुभाष गाडेकर, कुसुमताई गाडेकर, संतोष गाडेकर, सचिन गाडेकर, वैभव गाडेकर, सारंग गडगे, बारकू गाडेकर आणि सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या बोरबन या गावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरबन या गावची शाळा जी आहे ती आज दप्तरमुक्त 15 ऑगस्टपासून झालेली आहे. आणि शाळेचा उपक्रम व्यवस्थित शाळा 15 ऑगस्ट या दिवशी आम्ही असं ठरवले की आपली शाळा दप्तरमुक्त झाली पाहिजे. त्याचे फायदे म्हणजे दप्तरमुक्त झाल्यामुळं काय होईल, मुलांच्या पाठीवरचे ओझे कमी होईल. हा उपक्रम राबवण्यासाठी हिंगमिरे सर, हडवळे मॅडम आणि गावातील सर्व नागरिक बंधू भगिनी सर्वांनी भाग घेतलेला आहे. आणि सर्वांच्या सहकार्यातूनच आम्ही शाळा दप्तरमुक्त करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी पण झालेला आहे. आमची शाळा दप्तरमुक्त झाल्याबद्दल मला खूप आनंद वाटत आहे. सर आम्हाला 2 पेज घरी अभ्यास करायला देतात आणि तेच पानं सकाळी येताना घेऊन येतात. आमची शाळा दप्तरमुक्त झाली याबद्दल मला खूप आनंद वाटतो. पहिले आम्ही दप्तर न्यायचो, खांद्यावर खूप जड असायचे. आता आमचे दप्तर मुक्त झाले. मॅडम आम्हाला रोज 2 पेजेस देतात, त्याच्यावर आम्ही अभ्यास करतो आणि घरी आणतो. त्यामुळे आमचे दप्तर हलके होते. यामुळे मला आनंद झालाय. प्रतिनिधी नितीन शेळके, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, संगमनेर.